कोल्हापूर आणि सांगलीतल्या पूरग्रस्तांनी आज कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढला. कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात आलेल्या महापुरानं शेतीसह छोटे मोठे उद्योग व्यवसाय अशा विविध घटकांचं अतोनात नुकसान झालंय. महापुरामुळे फटका बसलेल्या नागरिकांचा आक्रोश सुरू आहे. हा आक्रोश शासनापर्यंत पोहोचावा यासाठी काँग्रेसचे आमदार सतेश पाटील आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली हा आक्रोश मोर्चा काढण्यात आला. तर कोल्हापूर जिल्ह्यात आलेल्या महापुरामुळे हजारो एकर शेती पाण्याखाली गेली आहे, त्यामुळे ऊसासह इतर पिकांचं मोठं नुकसान झालंय. ही नुकसान भरपाई तात्काळ मिळावी यासाठी कोल्हापुरात पूरग्रस्तांचा आक्रोश मोर्चा काढण्यात आला. या पूरग्रस्त ऊस उत्पादक शेतकऱ्यांशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी प्रताप नाईक यांनी. कोल्हापुरात पूरग्रस्तांच्या वतीनं आक्रोश मोर्चा काढण्यात येतोय आणि आपण बघू शकतो हे सगळे शेतकरी आहेत. सडलेला ऊस, कुजलेला ऊस या ठिकाणी या मोर्चामध्ये घेऊन आलेले आहेत. आपण पाहतो की कशा प्रकारे या ऊसाची अवस्था झालेली आहे. या ऊसाची अवस्था पाहिल्यानंतरच कशा प्रकारची दाहकता पूर परिस्थितीच्या काळामध्ये पूरग्रस्त भागात होती हे जाणवतंय. मला सांगा काका, कुठून आलात, तुमचं किती ऊस होतं आणि काय झालं त्या ऊसात? 30-35 घर जमीन दोस्त झालेले आहेत. त्यांना भरपूर म्हणजे त्रास झालेला आहे. त्यांची सगळी गावकऱ्यांनी भरपूर व्यवस्था केलेली आहे, परंतु आमच्या गावात तालुक्यात म्हटलं तर भरपूर ऊस पिकच प्रामुख्यानं आहे. तेच पुढून बुडून गेलंय, ते पुढे तयार होण्याची शक्यताच नाही. हा सडलेला ऊस कारखाना घेत नाही? कारखाना घेत नाही. काय आता तो कारखाना चालू होईपर्यंत वाळूनच जाणार आहे. हो काय बाद एकदम होणार. आता 15 दिवस झाले का नाही सगळं वाळत येते. तुमचं किती शेत आहे? 1 एकर आहे. 1 एकर गाडी चालू का? ऊसाच भयंकर अवस्था, वाईट आहे. काय म्हणजे माणूस जगण्याचा अर्थ नाही अशी परिस्थिती निर्माण झाली. उत्पन्न मिळत होतं त्यातून तुम्हाला? कमीत कमी 40-50 टन मिळत होतं. पण ह्यावेळी आता ते काही मिळणार नाही. काही मिळणार? नदीकाठ सगळं संपूर्ण गेलेला आहे आणि वड्याकाठचा सुद्धा भयंकर झालेली आहे. त्याची वडाकाठ सुद्धा भयानक मोठा. आज अखेर 40 वर्षात कधी वडा बघितला नाही आम्ही. थोडा मोठा वडा आलेला आहे. पण सरकारनं कर्ज म्हणजे बँकांकडून घेतलेलं जे कर्ज आहे पिकासाठी ते माफ करायचा निर्णय घेतलाय, त्याच्याबद्दल समाधानी आहात का तुम्ही? नाही 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 नाही, तेवढ्यानं होणार नाही ते. कारण काय आहे, 25,000 एकरी खर्च येतोय त्याला. कॅमेरामन मिथुनचा प्रताप नाईक, झिमिडिया, कोल्हापूर.